छोटू इसको ड्राइवर लेके आ। ये छोटू ना उधर बजून काम होशी करते करे केबल टाके केबल टाके जी वोची दोची। हां पैसा पहले आने दे फिर देखेंगे। अरे रखो आते बैठता हूं। अरे देना है लवकर या हां लवकर या। अच्छा दिवसत ले भयानक खराब गेला। काय ना काय प्रॉब्लेमच आहेत, काय ना काय प्रॉब्लेमच आहेत, पूर्ण दिवसात प्रॉब्लेम होते आज। एक चांगला गोष्ट एकच झाली का टाइम बाय टाइम सबस्क्राइबर भेटत होते आपले एवढाच फक्त चांगला झालाय। आता मी चालले रिक्षाशी बुटाचे छोटू चल पकड़ लेके चल बूटा बीटा बाद में चल जा पकड़ अंदर। गुड मॉर्निंग मित्रांनो। हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैतू यांच्या चैत्राली यूट्यूब चॅनल वरती। तर आता आम्ही चाललोय सोनारीला, कारण की आईचा यांचा 13वा आहे आज। 13वेला चाललोय तर चला। तर आता चला आपण भेटूया पुढे। नानी येते आता, नानीला फोन केलता, नानी पण येते बरोबर। मम्मी निघले, मम्मीचं अजून काय ते बघतात तिकडून। ती आमच्या अंगोली पारोशी अजून अंग नाही धवली एक बिना बँडाची बरं। इकडे कानी येत नाही, इकडे आंबो पाहिजे आंबो देव की तुझे ट्युशन कपला ट्युशन कपला घरा जायचं की इकडे यायचा हे दोन वांदर कुदवीन धरून चांगला चल बसता चल बसलो। तर आता आम्ही सोनारशी निघलो, आता चाललो पनवेलला, काहीतरी काम आहे म्हणून मी मम्मी आणि नानी। आता बघूया पनवेलला गेल्यावर काय काम आहे त्या। चला आता जाऊया। आता आम्ही पनवेलला पोहोचलो आहे आणि मॅडम आमची टाकर टुकर चालते पक्का ऊन लागते बोलते। गाडी लावली पनवेलला चालू, जर आता एक काम येतो करते त्यानंतर आपण बोलू। आता आम्हाला यूट्यूब सबस्क्राइबर भेटले। आता मी गेलतो पटेल ज्वेलर्स मध्ये, तिथं पण यांना काही आवरत नाही, काही नुसते नाटक चालली ना। आता आम्ही चालून दुसऱ्या इथं आणि आम्हाला भेटलेलं यूट्यूब सबस्क्राइबर, ते म्हणजे आम्ही चाललेलो तेव्हा ते आलं होतं। तर आता आम्ही चाललो काहीतरी नाश्ता करायला, कुठे जायचं तिथं मी सर करतो। मला पहिले ज्यूस प्यायचे त्यानंतर काहीतरी नाश्ता करून। चला आता बघूया आपण। आता मी वडाच्या झाडाकडे येऊ पण वेळ मधलं। चला जाऊ इकडं आलो नाही घेतलं वडापाव मी घेतलं मी चल आता खाताव आणि मग बोलताव। माझं तर आता खाऊन पण झालंय नाही, मगासपासून खाता ऐ आता इथं आम्ही आलो ज्यूस ठेवायला। या बी घेतलाय मिक्स आणि मीने घेतला आता पॅनॅपल, माझा पॅनॅपल आता मिक्स आहे। आता आम्ही पनवेलला गेलो होतो, पनवेलचा आमचा पूर्ण काम वगैरे झाला आणि आता आम्ही आलो पोरा न्यायला। शाल्यांची पोरा न्यायला, पप्पांची जी पोरा असतात शाल्यांची न्यायची, तर पप्पा घरात नाही म्हणून आता आम्ही न्यायला आल्या। पोरा न्यायला किती जण आले बघा, एक दोन तीन चार आणि चार पोरं आहेत। या दोघींना आम्ही रिक्षाला पाठवू आता, जर पोरांना जागा ना झाली ही रिक्षाला जातील दोन्ही पण। तू पण रिक्षाला जा बघू द्या आता कधी सुटतील, कधी सुटतील इथे बसले सगळे जाऊन द्या बायका मला वाटलं बरं पप्पांची पोरं होती त्यांना नेवायला आलो आम्ही इकडं आणि गाडीतून काहीतरी मिक्स घेऊन गेली। आता हे कसं तरी ऑइल बाहेर आलं तर आम्हाला रिक्षाशी जात सगळे जण जावं लागणार आहे घरा हो नाही काय बोलतो मम्मी कौशी गेलं तिकडं अच्छा चिराग भाऊ या तीन दाव बघतील। चला गाडी लाव के मस्त की रिक्षा में बैठ के घर को सटको दिखो मत कोई मेरे को। आम्ही पोरा न्यायला आलतो, पोरा ना त्यांचा एक करण म्हणून पोरगा आहे ना, त्याचा पप्पा आलता बट न्यायला नशीब द्यावासारखं आलं ते, नाही तर आमची वाटच लागलेली, कारण की गाडी आम्हाला सोडून टाकायला लागली आता, कारण गाडीचा आहे ना कूलर कूलिंग ऑइल काहीतरी बोलता हिरवा हिरवा
हाँ ते लिखित झालाय। तर चिराग बोलला का बोलतं मी येईन बोलतं नंतर बोलतं तुम्ही जा घरी आम्ही निघलो रिक्षाला। आजचा दिवस लय बेकार लय खराब गेला आजचा दिवस। यो पुलावली निघलो आम्ही गटाराची पुलावली घरी परावीराची बोलतं आलो आता हायवेला तिथं जवळ नशीब हायवे जवळच होता भारतला फोनला होतो भारतचा दोन्ही पण फोन बंद दाखवतात। आता निघलो आम्ही रिक्षाला रिक्षाला घरी जातो संध्याकाळची चिरागचा येतील मग त्यानंतर तो कुलंगचा पाईप बीप लावून त्याला कसं तरी काहीतरी करायला लागेल बघायला लागेल काहीतरी। आता संध्याकाळी भेटू आपण संध्याकाळी येवस गाडी वाढवायला तेव्हा भेटू। आता आम्ही चाललो रिक्षाशी चला आता जाऊया घरी घरी म्हणजे चौकशी परत चालत जावं लागल त्यांना बाई लागलो मेन आम्हाला आहे ना पटवेल मध्ये जास्त टाईप झाला आता जाऊया घरी आणि बोलू। आता आम्ही घरी पोहोचलो काली तो बरा करून कारण की वाटत लागली पूर्ण दिवसच फुकाट गेला तिकडून येताना दोन तीन ठिकाणी ॲक्सिडेंट पण बघितलं एकदम म्हणजे जाताना ॲक्सिडेंट बघलं दोन तीन त्यानंतर येताना पण थोडासा प्रॉब्लेम फेस केला आणि आता येताना डायरेक्ट गाडीच बंद पडली। गाडी बंद नाही पडली गाडी चालू होती कुलंट लिकेज झालता गाडीचा पाईपमधून कुठून तर लिकेज होत होता पूर्ण सांडला तो गाडी उभी होती तर नशीब त्या लेडीज कोणतरी चाललेल्या त्यांनी सांगितल्या आणि त्या पोरांना न्यायला ते करणचे पप्पा आले ते बरंच केला तुम्हाला पहिले पण सांगला मी आता पण सांगतो लय चांगला झाला कारण की आता डोका विका भरपूर दुखायला लागले। चिराग बट्ट मुंबईला आहे चिरागचा बोलता की आम्ही येतो सगळं सामान घेऊन बोलतो हां बसू बोलतं तो बोलतो हा 7-8 वाजतील तोपर्यंत आता मी डायरेक्ट आराम करतो डायरेक्ट ते आल्यावर भेटतो आता तुम्हाला ही बंगला तर ब्लॉक करीन कारण की इजी पण बिडिंग टोटल आले डायरेक्ट वाट लागली इजी पण पूर्ण याचा थोबार पण पांबलेलाच झाले आजचा दिवसच लय भयानक खराब गेला काही ना काही प्रॉब्लेमच आहेत काही ना काही प्रॉब्लेमच आहेत पूर्ण दिवसात प्रॉब्लेम होते। आज एक चांगला गोष्ट एकच झाली का टाइम टाइम सबस्क्रायबर भेटत होतं आपल्या एवढाच फक्त चांगला झालाय बाकीचा सगळा बिडिंग टोटली मी आता मस्त तेल मालिश करतो डोक्याची जरा आणि आराम करतो तर संध्याकाळी भेटू। हॅलो गाईज गुड इव्हिनिंग तर आता संध्याकाळ तर झाली आणि आता मी घेते दिवाबत्ती करायला कारण का मी मग अशीच आलो रिक्षाशी आलो त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालं मी कपडे चेंज केलं कारण की साडी खालून आखी माखलेली होती ती तर आता मी दिवाबत्ती करते आणि नंतर जाऊ मी वरती भाकरी भिजवला तर तसं मग आता आम्ही चालू वरती भाकरी भिजवला एवढी खोई घेतली कारण की उद्या पण मम्मी सांग जावायचं शॉपिंगला मला नाही जावायला जमणार कारण की मला जावायचं सोनारीला जेवण आहे ना तिकडं म्हणून सोनारीला जावायचं आहे त्याच्याबद्दल बरोबर सकाळी उरणला जायचं आहे कपडे वगैरे शिवायला 13 दिवस काही जावायला भेटला नाही मम्मी। आता आम्ही आलो भाकरी भिजवा आता म्हणजे मग अशी जरा वेळ झाला आणि इथं ठेवली सुकट पप्पाना पाहिजे सुकट पप्पा आला आता जे दृश्य नाही अजून झोपलं डोका दुखत होता म्हणून झोपला तर बघू किती वाजता उठलं कालो करून झोपलो मस्त की झोपते आता मी घेतलाय कालचा माझा ज्यूस होता त्याच्या मी टाकला बर्फ आणि घेतलाय पिवाला आणि मी तर मस्त माझे आता उठून झालेलं आहे म्हणजे झोपतून उठलो आणि त्यानंतर मी फ्रेश वगैरे झालो कारण की यांचा फोनच लेट लय आला मला आता मी चालू गाडीचं काय काम येते बघायला कारण गाडी तिथंच उभी अजूनपर्यंत बघू नको यांची मुलं झाले प्रॉब्लेम इनकी बच्चा शेवट तर मी गाडीचा काय प्रॉब्लेम आहे तो बघायला चाललो आता तिकडून येतं आणि तिची रक्षा पण आता मला काय प्रेमला फोन करायला लागेल किंवा सुदर्शनला दोघांशी कोण येतंय का बघायला नाही तर मग रिक्षाला जायला लागेल आता बघते मी कोण येतंय का फोन करतोय चला टाटा बाय बाय डायरेक्ट भेटू तिथे आता आपण आमची फेमस बटाटे फेमस आलू आलू नागी आणि बाहेर बसून मम्मी आल्या वाटत मम्मी ही बनणार माकड्यान काय माहिती नाही या इकडं मम्मी इकडं पप्पा बसलं हाय तिल बिल्ल लावलं तिला खा गीत इनी पियानी ताई आवाज येतात मामी बोलतात। आता मी कलंबोलीला पोचलेली रिक्षा घेऊन आणि चालत चालत चालले मला पण काय दिसत नाही जास्त चालत चालतच चालले एकदम आणि चिरागला नाभायला तिथे जे लाईव्ह लोकेशन पाठवायचं आहे मला कारण की लाईव्ह लोकेशन जर पाठवलं नाही मी आता ते येणार नाही ते कलंबोली येऊन कधीपासून थांबल्या मला पण गाडी भेटत नव्हती आता पोचतोय मी गाडीजवळ गाडी कुठे हाय हाय गाडी कुठे गायब झाली बरं गाडी आहे बघते गाडीचं काय काम आहे तुम्हाला पण दाखवते
पप्पा तो मग अशी जवळला होता, आम्ही चालून तिघी जणी बसतो जेवायला, मी, ताई, मम्मी, आम्ही त्याचे वांगे आणि बटाटे इथं आता ते खाताव आणि बोलताव नंतर. आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आता मी घेते भांडी घासायला. भांडी घास मी होते डायरेक्ट फ्रेश आणि कलंबुलेला ब्लॉग कंटिन्यू केला का नाही माहिती नाही, आता फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट बोलते. आता अभय चिराग मोहम्मद आल्यान चेक करतो काय झालं. यो 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 दिसतं गे मोहम्मद, मी दिखाता होते किधर से इधर से यो मैं ये देखिए ये है ना, ये मैं देख रही इधर से मेरी चमिया पानी भी नहीं है क्या पता नहीं अभी मेरे को भी कुछ मैंने देखा नहीं, तो चेक कर पहले. ये ऐसा हाल हुआ मुंबई से गिरे और कलंबोली में अटके. मुंबई से गिरे और कलंबोली में अटके आपल्याला नाही ती दोघांना चैते बुटा दे घेऊन बुटा जो छोटू चल पकड़ लेके चल बुटा बिटा बाद में चल जा पकड़ अंदर आता इंजिन बोलले आता इंजिन नको लागत आता. यो भाई इथे ना ये लिखे झालेला आहे इथून लिखे होते थोडा आणि ये सांगले मतलब मला तुम्ही समजले ए मोहम्मद ए इधर ना ये इधर लिखे चुका आहे ओ इधर से कुलन सांडा आहे सांडा आहे असा आहे का अरे सांडा दिवाली दशहरा देखिए आप देख सकते हो दिवाली दशहरा चालू है और आप देख सकते हो मोहम्मद बैटिंग करते हुए मोहम्मद तीज पे आ रही दिवाली दशहरा और मोहम्मद ने कुछ तो किया हलचल हुई कुछ नहीं हुआ और मोहम्मद ने कुछ तो खोलने का लिया है और वही देखते हुए देखते देखते मोहम्मद वो फुल जोश में आ रहे हैं मोहम्मद बोल पैक मार के आया मोहम्मद अभी फुल ताकत लगा रहे हैं. बघूया आता काय होत आहे मी तुम्हाला नंतर सांगताय. आम्ही फोकस करतो पहिले. आता तुम्ही बघू शकतायत मोहम्मदनी जुगाड करिया. मोहम्मद जुगाड दिख्या थोडासा. हा मोहम्मदनी जुगाड करिया चिकन टेप मार्या. मोहम्मद बोलिया कल गॅरेज पे लाया. अजून एक माझ्या घरी जुगाड होता बोल ना नाही सांग आता लगेच जपराचो त्याला लिंक लागेल ना लोकांना लिंक लागेल का सिक्रेट सिक्रेट का गॅरेज सिक्रेट आहे सब. दुसरा जुगाड था अभी जुगाड लगाया तो मोहम्मद बोला चलेगा चांद तक नहीं तो शाम तक. नहीं कल करेंगे काम पूरा. अभी वो जुगाड़ लगा के घर पे लेके जाता हूँ कल मैं आता हूँ फिर वो लाएंगे 5x5 चेंज करेंगे. ओके रेडिएटर क्लीन करना पड़ेगा. अरे पर सर्विस किया था सर्विस में नहीं होता वो. नहीं नहीं सर्विस में वो चीज नहीं होता है ना इसके वजह से लिखे होता है ना पानी का दुकान आपन जो जाओ मी आता गाडीचा काम करून निघलेला आहे. काम तर नाही बोलू शकत, जुगाडू काम करून निघलेलो आहे. टेपिंग केली मोहम्मदनी. मोहम्मद बोलला उद्या गॅरेज वर घेऊन ये. चिराग पण बोलला उद्या बोलते गॅरेज वर घेऊन ये. काहीतरी म्हणजे ते जाम झालाय ना, तो दाखवलाय मी, मला नाव नाही त्याचा आठवत आता, तर तो करायला लागेल आपल्याला. आणि मग तो जर केला ना आपण साफ का त्यानंतर म्हणजे ते तसं काय होणार नाही. फाईप चेंज करून घेऊन द्या. तर
बोलते तो बोला उद्या पानी चेक करून बोलते घेऊन ये गाडी बोलत चालेल बोलत चलेगा चांद तक तर नाही तर सांगतो नाही उद्या पर्यंत चालेल आपलं टेन्शन नाही त्याचं काय. आता मी निघलो घरी घरी जेलो का त्याने फक्त मला उद्या सकाळी चेक करायला सांगितले कसं काय आहे त्या म्हणजे चेक करून जायला सांगितले उद्या गाडी त्यांनी तरी सांगितले मला तो चेक करून बोलतो पाणी चेक कर एकदा जर पाणी कमी असेल तर पाणी टाकून आण म्हणजे कूल असेल तेव्हा जर हीट झाली असेल गाडीला त्यानंतर जर आपण खोललं तर पाणी होईल तर अंगा उडेल. तर मी चेक करतो उद्या तुम्हाला पण दाखवेन तर उद्या बघू आपण काय काय काम करायला लागेल. आता शोरूममधून आणलेली गाडी करून आणि तिच्या तरी पण काम निघतेच काय ना काय शोरूमवाल्यांसाठी चांगला आहे बरं काय ना काय कामं निघतातच बघू आता काय. तर गॅरेजवाला आपलंच आहेत म्हणून काय वाटत नाहीतर धावले असं झाले असतात. चला आता मी चालू घरी भेटूया आपण घरी जाऊन. आता मी फ्रेश झालतो म्हणजे मी कपडे वगैरे चेंज केलं तर झोपाचं घातलेलं पण यांना पाहिजे भाकरी बसलं प्रेम भाऊ संचे तर काहीतरी यांचं चालू आहे खाना पिणं खाणंच चालू आहे पिणं नाही आहे कारण घेऊन पित नाही. आता जाऊया तिथं आपण भाकरी घेऊ. चला आम्ही चालू तिथे शेजताई मी आणि ताई चला आमचा पेटूराम ही काही चोला प्लाझा माझ्या नुवारा मी देईन हा म्हणा यांच्यासोबत नाही जायचा म्हणून सोनार पैसा पहिले आणि दे फिर अरे ना लवकर या हा लवकर या. आता मी जस्ट घरी आलो घरी म्हणजे घरी लवकर आलतो मी गावात इथं प्रेमसा बसले त्यांच्या रंग थांबलेलो गाडी पार्किंगला लावून मॅडम आमच्या झोपल्या किद रे नाही किद रे ये दे इधर सोये मॅडम झोपू दे बिपू दे काही नाही उठो उठो थोबो वगै थुबो वगै उठो गुड नाईट गाईज गुड नाईट नाही थुबो वगै उठो थुबो वगै बैडो थुबो वगै थुब काही ना उठा चल उठते मी काय टाइमपास नाही. आता मस्त पिक्चर बघतो आणि आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट अँड चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. टाटा बाय बाय गुड नाईट.